नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार वीस आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेत आहोत जसं की तुम्ही बघू शकता सहाय्यक ज्यासाठी मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे वेतन तुम्हाला चांगल्या प्रकारचं मिळत आहे त्यानंतर कनिष्ठ लिपी आणि शिपाई ही दोन महत्त्वाची पदे आहेत ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता इन डिटेलमध्येच आपण याबाबत आप माहिती घेणार आहोत महत्त्वाची म्हणजे कायमस्वरूपी भरती आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता याबाबत अधिक माहिती घेण्या अगोदर मित्रांनो चॅनल नवीन असाल महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केल्यानंतर नक्की करा जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात सबस्क्राईब केल्यानंतर त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे त्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज हा फार जास्त आहेत मात्र डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरही भरती होत आहे त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता अर्थात ज्यासाठी क्वालिफिकेशनसुद्धा तुम्ही बघू शकता दहावी उत्तीर्णवर काही पदांसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ही जाहिरात जी आहे ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद अर्थात नॅशनल काउन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी डिपार्टमेंट मिनिस्टर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन अंडर येतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इंडियाच्या अंडर यामध्ये बघा ॲप्लिकेशन्स ऑन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट ऑफ कौन्सिल आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज आणि कोणकोणत्या वॅकन्सी आहेत त्या आपण चेक करूया त्यानुसार मित्रांनो नेम ऑफ द पोस्ट अँड पे मॅट्रिक्स इथे मेन्शन केलेला आहे त्यानुसार प्रिन्सिपल पब्लिकेशन ऑफिसर हे पद आहे ते डेप्युटेशन बेसवर आहे त्यामुळे पहिलं पद तुम्ही स्किप करू शकता ज्यासाठी एक जागा आहे जी हैदराबाद या ठिकाणी तुमचं प्लेस ऑफ पोझिशनिंग असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण महत्वाचे आहे दोन ते पाच पोझिशन्स या ठिकाणी आपण चेक करू शकतो सेकंड पोझिशन आहे रिसर्च ऑफिसर आर ओची ओबीसीसाठी एक जागा राखीव आहे टोटल एक जागेसाठी भरती होत आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटवर बेसिस आहे भरती रिक्रुटमेंट प्रोसेस होणार आहे त्यामुळे ती संधी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर असिस्टंट एडिटर एई लेवल एडचं पेबॅन तुम्हाला मिळत आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक एक्कावन्न शंभर यामध्ये एक जागा आरसाठी आहे टोटल एक जागा आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर सुद्धा भरती या ठिकाणी होत आहे चौथं पद आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क एल डी सी लेवल टूचा सॅलरी बँड तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे जो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे दरम्यान आहे या ठिकाणी टोटल दोन जागा आहे जा ज्यामधली एक जागा ईडब्ल्यू एस साठी राखीव आहे एक जागा ओबीएससाठी राखीव आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही सुद्धा भरती होत आहे आणि पाचवं महत्त्वाचं पद शिपाई पद आपण यासाठी म्हणू शकतो मल्टीटास्किंग स्टाफचे जे पद आहे ते त्यासाठी बघा लेव्हल वनचा सॅलरी बँड तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे यामध्ये टोटल चार जागा आहेत ज्यामधली एक जागा यू साठी रिझर्व्ह आहे ओबीएस साठी एक जागा आहे टीची एक जागा आहे ईडब्ल्यू एस ची एक जागा आहे अगेन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती होत आहे तुम्ही चौथ्या आणि पाचव्या पदासाठी या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन त्यांनी मेन्शन केलेलं आहे या ठिकाणी लायबल टू ट्रान्सफर एनिव्हर इन इंडिया असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन आपण बघूया पहिलं जे पद आहे प्रिन्सिपल पब्लिकेशन ऑफिसर जे डेप्युटेशन बेसवर सिलेक्शन तुमचं होणार आहे त्यासाठी तुम्ही स्किप करू शकता क्वालिफिकेशन कारण त्यासाठी तुम्हाला जी गव्हर्नमेंट ऑफिसर ऑलरेडी असणे आवश्यक आहे दुसऱ्या पदापासून आपण बघूया रिसर्च ऑफिसरसाठी ॲटलिस्ट सेकंड क्लास मास्टर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे रिक्युला युनिव्हर्सिटी ऑर इक्वेलनमध्ये ज्यामध्ये सायन्स आर्ट एज्युकेशन कॉ कॉमर्स हे डिपार्टमेंट येतात त्याचबरोबर मस्ट हॅव टेकन उर्दू ॲज ऑप्शनल सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल ऑफ एम ए अँड ॲट हायर स्कूल असेल तरच तुम्ही यासाठी इलिजिबल पाच इयर्सचा एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर असिस्टंट एडिटरसाठी बघा तिसऱ्या पदासाठी आपण काय मागितलेलं आहे त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे उर्दू किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये मस्ट या उर्दू सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल डिग्री लेवलला उर्दू सब्जेक्ट असणे आवश्यक आहे इन केस ऑफ एम ए इंग्लिश अँड इंग्लिश ॲट डिग्री लेवल इन केस ऑफ एम ए उर्दू अर्थात जर एम ए इंग्लिश झालेलं असेल तर तुमचा डिग्रीला उर्दू हा सब्जेक्ट असणे आवश्यक आहे आणि एम ए उर्दू झालेलं असेल तर तुमचा इंग्लिश सब्जेक्ट असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याबरोबर थ्री इयर्सचा एडिटिंग अँड ट्रान्सलेशनचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर जी दोन महत्त्वाची पदे आहेत लोअर डिव्हिजनल क्लर्क यासाठी बघा मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वलन अर्थात दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या इक्वलन आणि टायपिंग तुमचं असणे आवश्यक आहे मॅन्युअल टाईप रेटर असेल तर ट्वेंटी फाय वर्ल्डस पर मिनिट किंवा कॉम्प्युटर असेल तर थर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिशमध्ये आता हे कॉम्प क्वालिफिकेशन हे भरपूर कॅन्डिडेटकडे असू शकतं ते कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात डिझायरेबल जो क्राइटेरिया मागेला आहे तो तुम्ही स्किप करू शकता मल्टीटास्किंग स्टाफसाठी बघा मात्र दहावी उत्तीर्ण त्यांनी त्यांलेला आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही क्राइटेरिया मागितलेला नाही डिझायरेबल आहे तो तुम्ही स्किप करू शकता नसेल तरी तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशनवर यासाठी इलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी त्यानंतर यासाठी मित्रांनो एज लिमिट प्रकारे दिलेलं आहे बघा त्यांनी प्रिन्सिपल पब्लिकेशन ऑफिसरसाठी फिफ्टी सिक्स इयर्स त्यानंतर रिसर्च ऑफिसरसाठी फोर्टी इयर्स मॅक्झिमम असिस्टंट एडिटरसाठी थर्टी फाय इयर्स लोअर डिव्हिजनल क्लाससाठी अठरा ते सत्तावीस वर्ष आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिटेड त्यांनी ठेवलेलं आहे जे कॅन्डिडेट एस सी एस टी ओबीसी पीडब्ल्यू डी एसिसमेन आहेत त्यांना सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर जे जे रिलॅक्सेशन मिळतं ते या ठिकाणी मिळणार आहे यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन फी बघू शकता प्रिन्सिपल पब्लिकेशन ऑफिसर पहिल्या पदासाठी कोणतीही फॉर्म पे आकारलेलं नाही दुसऱ्या पदासाठी दुसऱ्या ते पाचव्या पदासाठी मित्रांनो तुम्ही चौथ्या पदासाठी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जे कॅन्डिडेट डब्ल्यू डी आणि फिमेल कॅन्डिडेट त्यांना या ठिकाणी कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही आकार ते डायरेक्ट यासाठी अप्लाय करू शकतात जे ऑल अदर कॅटेगरीमधले कॅन्डिडेट आहेत त्यांना पाचशे रुपये फॉर्म पे त्यांनी आकारलेले आहे त्याचबरोबर जे कॅन्डिडेट मल्टीटास्किंग स्टाफसाठी अप्लाय करणार असतील त्यांच्यासाठी ते बघा पीडब्ल्यूडी एन फिमेल कॅन्डिडेट कोणतीही फॉर्म पी नाही ऑल अदर कॅटेगरी पाचशे रुपये फॉर्म पे आहे आणि एस टी कॅटेगरी कॅन्डिडेटला दोनशे पन्नास रुपये फॉर्म पी त्यांनी आकारलेले आहे यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही मित्रांनो सत्तावीस नऊ दोन हजार वीसपर्यंत पर्यंत अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे पहिले दोन पदे आहेत त्यासाठी ऑनलाईन अप्लाय करून तुम्हाला जे सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो पोस्टाद्वारे सेंड सुद्धा करायचा आहे मात्र टाईप सॉरी टायपिंग क्लर्क आणि एम टी एस पदासाठी शिपाई पदासाठी तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन अप्लाय करता येऊ शकते चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता या भरतीबद्दल डाऊट असतील कमेंट करा तसेच महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा याचे संपूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत धन्यवाद